मंठा शहरात गेल्या काही दिवसांपासून हौशी तरुण रात्री बेरात्री मुख्य रस्त्यावर विविध कॉलनी व गल्लीबोळातून फटाका सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत हॉर्न वाजवत सुसाट वेगाने दुचाकी पळवत होते. या पार्श्वभूमीवर मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमून कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत 5 बुलेट ताब्यात घेऊन त्यांचे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर व हॉर्न बदलून त्यांच्या जागी मूळ सायलेन्सर व हॉर्न बसवून सदरच्या बुलेट धारकांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडून 10,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस नाईक सतीश आमटे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश राऊत, पोलीस नाईक श्याम गायके, पोलीस कॉन्स्टेबल मनोज काळे, पोलीस कॉन्स्टेबल पी लिंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल आसाराम मदने, पोलीस कॉन्स्टेबल माधव वाघ, पोलीस कॉन्स्टेबल विजय झुंबडे यांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी सांगितले, यापुढेही कारवाई सुरू राहणार असून फटाका आवाज करणाऱ्या बुलेटसह कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, सदर व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले.